मला तर आश्चर्य वाटलं या ठिकाणी येऊन उद्धवजी ज्यावेळेस सभेमध्ये बोलत होते खामगावच्या सभेमध्ये उद्धवजींनी विकासाचं बुलढाणा जिल्ह्यातलं एकही काम सांगितलं नाही, ते नागपूरच्या मेट्रो बद्दल बोलले. अरे नागपूरची मेट्रो ही आम्हीच केली आहे, त्यांचा काही संबंध नाही. पण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याबद्दल एक अक्षर ते बोलले नाहीत, याचं कारण त्यांना विकास माहितीच नाही, विकासाशी त्यांचा दुरान्वयाने संबंध नाही, जनसामान्यांची त्यांची नाळ जुडलेली नाही. खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी पुढे नेत असेल तर त्या वाघाचं नाव आहे एकनाथ शिंदे, जे या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारांचे वारसदार आहे. आणि हा वारसदार हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. आणि म्हणूनच येत्या 26 तारखेला प्रतापरावांचं चिन्ह धनुष्य बाण दाबून या ठिकाणी त्यांना दिल्लीला पाठवा, एवढीच विनंती करतो.